केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची आशा होती. मात्र आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली. अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. आयोगाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा कालावधी 8 जानेवारीला संपणार आहे. हिमाचल प्रदेशात 68 विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 27 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर 29 ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक एका टप्प्यात 12 नोव्हेंबरला पार पडेल तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार असून तेव्हाच निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी आचारसंहिता आजपासून लागू होणार आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार असून अनेक पोलच्या अंदाजानुसार ही निवडणूक चुरशीची होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्याच्या निवडणुकांवर लागून राहिले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये 55 लाख मतदार आहेत. पत्रकार परिषदेत आज दिलेल्या माहितीमध्ये 1184 मतदार 100 पार आहेत. दरम्यान या निवडणुकीची अधिसूचना 27 ऑक्टोबरला जारी केली जाणार आहे. 80 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती दिव्यांगाच्या घरी जाऊन मतदान करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं आयोगाने सांगितलं. हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागा उपलब्ध असून 35 हा बहुमताचा आकडा आहे. 2017 झालेल्या निवडणुकांच्या वेळेस भाजपने हिमाचल प्रदेशात 44 तर काँग्रेसने 21 जागी विजय मिळवला होता. CPM एक तर इतर 2 असे पक्षीय बलाबल होते. 2021 3 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप हरली होती. त्यामुळे या ठिकाणी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गुजरात विधानसभेचा कालावधी 2023 पर्यंत असल्याने वर्ष अखेरीस त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा कार्यकाळात 40 दिवसांचं अंतर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामानाची स्थिती महत्वाची आहे. विशेषतः या राज्याच्या उत्तर भागात जिथे बर्फवृष्टी होते म्हणून हिमाचलची निवडणूक आधी जाहीर केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.